नमस्कार, पोया प्राईम खबरो। बफर झोन थारतकच तातूंतल्यो खणी टप्प्याटप्प्यान बंद करपाक सुप्रीम कोर्टाचो आक्षेप। केसीच्या निर्णया उपरांत ताकतिकेन ह्यो खणी बंद करतले हाचे स्पष्ट संकेत। शहा आयोगाक मुजतवाड दिवपाची गोवा फाउंडेशनाची मागणी। कोर्टान काढली केंद्राक नोटीस। मायनिंग केशीची सुनावणी हेच सप्तकान सोपोवपाचे संकेत। रक्तचरित्र स्कॅमात जीएमसीचो स्टाफ आणि एजंटाक क्लीन चीट। एक्सपोजे उपरांत टेस्टी कशो वाढल्यो हाचेर अहवालात उतर ना। अहवाल म्हणटा चोरी झाल्या, मात कोण चोर न्हय। राजभास कायद्याक सरकारान हात घाल्यार खपोवन घेवचे ना। कोंकणी कृती समितीची शिटकावणी। माध्यम प्रस्न तडीक लावंक नोव्हेंबर मेरेन मुजत। निर्मला आरोलकर खून प्रकरणात हायकोर्टान महानंद नायकाक थारायलो दोषी। सत्र न्यायालयाचो निर्णय घुणायलो। परत सुनावणी घेवपाचो आदेश। आणि मांडवी एथलेटिक क्लबान दवरल्या आंतर जिल्हो आमंत्रितांची राष्ट्रीय पातळीर सर्त। 10 वर्सां पिराये सकयल्या भुरग्यां खातीर पहिलेच फावट सर्त। खबरो विस्तारान। बफर झोनातल्यो खणी टप्प्याटप्प्यान बंद करप परवडपाचे ना, एकाच बरोबर काढच्यो पडटल्यो असो संकेत सुप्रीम कोर्टान गोंयाक दिला। बफर झोन 1 किलोमिटराचो आसचो हो गोंय सरकाराचो प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयान पयलींच मानून घेतला। हे सप्तक गोंयच्या मायनिंगा खातीर निर्णायक। सुप्रीम कोर्ट बिरेस्तारा मेरेन आर्ग्युमेंट आयकून निकाल नोव्हेंबरात राखून दवरपाची शक्यताय आसा। शहा आयोगाक मुजतवाड दिवपाच्या मागणीचेर कोर्टान केंद्र सरकाराक नोटीसी काढल्या। गोयचे मायनिंग केसीचेर मंगळारा सुप्रीम कोर्टान सुनावणी झाली। बेकायदेशीर मायनिंगाक आळाबंद हाडपाक सरकारान कितें पावलां उबारल्यात ताचेर कोर्टान एडवोकेट जनरलाक विचारले। त्यांना सरकारान फाटले काही दिसांनी केल्ल्यो गजाली सांगल्यो। बफर झोनातल्यो खणी टप्प्याटप्प्यान बंद करप परवडपाचे ना असे कोर्टान स्पष्ट केला। कितें ते एका बरोबर करचे पडटले असे संकेत दिल्यात। 2007 ते 2012 या काळात सरकारान डीम्ड एक्सटेन्शनाचेर मायनिंग मान्यताय दिली, पण ती पुराय काळा खातीर न्ही। ताका लागून केल्ले मायनिंग बेकायदेशीर असो युक्तिवाद एडवोकेट जनरलान केलो। हे फुडें डीम्ड एक्सटेन्शनान गोंयान मायनी चलोवंक मेळच्यो ना हेय सरकारान स्पष्ट केले। सुप्रीम कोर्ट ह्या सप्तकान बिरेस्तार मेरेन सुनावणी घेतले। ग्रीन खंडपीठान खणीवेले कामगार, बार्जवाले आणि गोय मायनिंग संघटनेचो आर्ग्युमेंटय मंगळारा ऐकून घेतलो। बुधवारा आणि बिरेस्तारा कोर्ट पर्यावरण मंत्रालय, याचिकादार गोवा फाउंडेशन आणि गोय सरकाराची बाजू ऐकून घेतले। इतले मजगती शाह आयोगाक मुजतवाड दिवची म्हण गोवा फाउंडेशनान सुप्रीम कोर्टान अर्ज घाला। ताचेर भूमिका स्पष्ट करची म्हण ग्रीन खंडपीठान मंगळाराक केंद्र सरकाराक नोटीस काढली। सुनावणी 18 नोव्हेंबराक जातली। हे सप्तक गोयचे मायनिंगा खातीर निर्णायक। सुप्रीम कोर्ट ह्या सप्तकान आर्ग्युमेंट ऐकून घेऊन आदेश चढ करून नोव्हेंबरात राखून दौरपाची शक्यता असा। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट। जीएमसीत चलपी ब्लड टेस्ट स्कॅमाचेर दोतोर प्रदीप नायकाच्या रिपोर्टात ब्लड सॅम्पलां एकठांय करपी एजंट आनी घोटाळ्यांत घुसपल्ल्या मेडिकल स्टाफाक क्लीन चीट दिल्या। रिपोर्टा प्रमाण कोणूच दोशी ना। प्रायव्हेट एजंट ब्लड टेस्टी खातीर सॅम्पलां एकठांय करून पेशंटा कडच्यान पयशे वसूल करता ही गजाल प्रुडंटान एक्सपोज केली। ताचोय उल्लेख ना। एक्सपोजे उपरांत जीएमसीत वाढिल्ल्या ब्लड टेस्टींचोय तातूंत कांयच उल्लेख ना। चोरी जाल्या, मात कोणूच चोर न्हय असो हो अहवाल। जीएमसीन ब्लड टेस्ट स्कॅम ना। जीएमसीच्या वॉर्डांनी खंयचोच अनाधिकृत एजंट येवन प्रायव्हेट लॅबां खातीर ब्लड सॅम्पलां एकठांय करनाशिल्लो। स्कॅमान घुसपल्ल्या सगळ्यांक क्लीन चीट दिवपी ह्यो गजाली जीएमसीच्या अंतर्गत चौकशी रिपोर्टान आसात। हो अहवाल मंगळारा फायनल झालो। रिपोर्टान फक्त जीएमसी खातीर कांय सुचोवण्यो केल्यात। चौकशी करपी प्रभारी मेडिकल सुप्रिटेंडंट दोतोर प्रदीप नायक। या डॉक्टर प्रदीप नायक हू इज एक्टिंग मेडिकल सुप्रिटेंडंट ही हॅज प्रिपेर्ड द रिपोर्ट टुडे ही हॅज सबमिटेड द रिपोर्ट टू मी अँड आय हॅव फर्दर सबमिटेड दिस रिपोर्ट टू द पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट। वेल दिस इज अ कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट
So I cannot tell you the details. Once we get the details from the directions from the government, we'll inform you. जीएमसी चलपी स्कॅम एक्सपोज केल्या उपरांत जीएमसीच्या पेथ लॅब, बायोकेमिस्ट्री लॅब आणि मायक्रोबायोलॉजिकल लॅबांनी रक्ताची दिसपट्टी सॅम्पलां 20-25% वाढली. स्टिंग ऑपरेशना उपरांत एएनए ही सगळ्यांत म्हारग ब्लड टेस्टय जीएमसीन सुरू झाली. रिपोर्टांत ताचो खंयच उल्लेख ना. रिपोर्टांत मेडिकलाक केल्ल्यो कांय सुचोवण्यो पळयात. जीएमसीन शक्य नाशिल्ले टेस्टिंग खातीर प्रायव्हेट लॅबांतल्यान टेस्टी, प्रायव्हेट लॅबां थारोवपा खातीर टेंडरां काडची, ब्लड सॅम्पलां एकठांय करपा खातीर तज्ज्ञांची नेमणूक करची, ब्लड सॅम्पलां एकठांय करतल्याक युनिफॉर्म आनी वळखपत्र दिवचे, खाजगी टेस्टिंग खातीर पेशंटाक सवलत दिवची, वॉर्डा भायर प्रत्येक ब्लड टेस्टीचे दर लावचे. प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश गाडी आनी व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश करपे. मराठीक राज्यभाषेचो दर्जो दिवंक सरकार राज्यभास कायद्याक हात लायल्यार खपोवन घेवचे ना अशी शिटकावणी कोंकणी कृती समितीन दिल्या. सरकारान नोव्हेंबर सोंपचे पयली माध्यम प्रस्न तडीक लायलो ना जाल्यार रस्त्यार देपाची तयारी समितीन केल्या. कोंकणीचे प्रस्न सरकारी पांवड्यार तडीक लावपाक सगळ्यो कोंकणी संघटना एकठांय येवन ही समिती घडयल्या. रोमी लिपीक विरोध ना, मात लिपीच्या नांवान फूट नाका अशें समिती म्हणटा. गोंयांत मराठीक मेळपाक जाय ती सुवात मेळ्या अशें कोंकणी कृती समिती म्हणटा. मराठी राज्यभाषा आंदोलनाच्या मागणेचेर समितीन फोग काढलो. समिती म्हणटा हें चल्लां तें फक्त राजकारण. पळय, जें कितें सद्या मराठीक मेळ्ळां तें भरपूर मेळटा, गोंयांत मेळटा. राजभास कायद्यानूय मराठीक तो स्थान दिल्लो आसा. पूण राजभास कायद्याक जर हात लायलो आनी मराठी म्हणून राजभास म्हणून केली गोंयची, जाल्यार आमी तें खपोवन घेवपाक. राज्यभाषा आंदोलनाचे जे वांगडी पळय, सगळ्यां भितर एक साम्य आसा. सगळे पडयल उमेदवार हांकां खंय तरी आपल्या राजकारणाची स्वप्न पडपाक लागल्या. खंय तरी लोकसभा वेंचणूक येता, हे सगळ्यो गजाली पूर्व नियोजीत आशिल्ल्यो. हे कट कारस्थान रचिल्ले आनी हातूंत जे कोण जेन्युइनली रोमी मागताले ते हातूंत खंयच ना. आनी त्या खातीर ही जी फुटकी वाजंतरां आसा तांकां आमी शिटकावण दिता खर उतरांनी की तुमची ही पिशेपणां आमी सोसून घेवचे ना. कोंकणी कृती समिती कोंकणीच्यो मागण्यो सरकारी पांवड्यार तडीक लावंक वावुरतली. माध्यम प्रश्नाचेर रस्त्यार देवपाची शिटकावणी समितीन दिल्या. आनी तांच्यांनी थरयलें सगळ्यो जाणां वेगवेगळे काम करचे पेक्षा एक अशी संस्था आसची जी सगळ्यांक रिप्रेझेंट करतली. पयलीं हे कृती हे सल्लागार समितीन कांयच निर्णय दिवना, सरकारान कांय निर्णय दिवना जाल्यार आमचें आंदोलन आमी चालू करतले. जाय पडल्यार रस्त्यार येवपाची आमची ताक आसा. आरटीई कायद्यांत दिल्ल्या नेमा प्रमाण खासगी शाळांक 25% जागा गरीब भुरग्यां खातीर राखून दवरूंक जाय. त्या खातीर गरीब भुरग्यांच्या नांवान इंग्लीश माध्यमीक मुळाव्या शाळांक अनुदान दिवपाची गरज ना अशें समिती म्हणटा. जी बिगर अनुदान मुळावी शाळा आसा तांकां एटलिस्ट 25% 25% एडमिशन सीट तांचे आसा. ती गरीब आनी डिसएडवांटेज भुरग्यां खातीर रिजर्व दवरप कंपलसरी. फुकट लिपीच्या नावान दोन पुरस्कार दिवपाच्या कला अकादमीच्या निर्णयाक समिती विरोध करता. त्या आधाराचेर दोन पुरस्कार जाहीर केल्या ताका आमचो विरोध आसा. आमी म्हणटा 5 पण लिपीच्या आधाराचेर न्ही, क्वालिटीच्या आधाराचेर. सादो भुरगो जो रेगुलर हितूंतल्यान आयला एडमिशन आनी एक कोण रिझर्वेशनान आयला तो म्हणटा की आपल्याकूय पयलो नंबर दिया तुम्ही, कित्याक आपूण रिझर्वेशनाच्यान आयला. हे कशें शक्य आसा? येवनी पुस्तकां येवनी बरी येवनी आनी बरे पुस्तकांक पुरस्कार दिवनी. प्रुडंटा खातीर ज्येष्ठ खबराकार लौकिक शिलकार आनी व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस. आता घेऊया एक व्यावसायिक विसव.